आज आपल्या जीवनामध्ये सगळ्यात प्रभाव टाकणारी गोष्ट म्हणजे मोबाईल ठरते. मोबाईलला मराठीमध्ये भ्रमणध्वनी असे म्हणतात. मोबाईलमध्ये आपल्याला एका क्लिकवर जगभरातील माहिती इत्यंभूत पद्धतीने मिळते. आजपासून 47 वर्षांपूर्वी मोटरोला कंपनीत मार्टिन कूपर नावाच्या व्यक्तीने मोबाईलचा शोध लावला आणि आज इतिहासच घडलेला आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. लहानपणापासूनच मला टेक्नॉलॉजीचं वेड होतं. या टेक्नॉलॉजीच्या वेडापायी 9वीत असताना मी आईवडिलांकडे मोबाईलसाठी हट्ट केला आणि आईवडिलांनी या हट्टापायी मला एक मोबाईल घेऊन दिला. कार्बनचा तो मोबाईल होता आणि त्या मोबाईलमध्ये अँटिना असल्या कारणामुळे मला तो मोबाईल यूज करायला खूप आवडायचं. कार्बनचा हा मोबाईल 9वीच्या सुरुवातीला मी घेतलेला आणि 9वीच्या सुरुवातीला घेतल्यामुळे 10वीची सुरुवात म्हणजे 9वीत ज्या सुट्ट्या लागतात तेव्हा तो मोबाईल खराब झाला. आणि 9वीच्या सुट्ट्यांमध्ये मी मामाकडे गेलो होतो आणि मामाकडे एक जुना मोबाईल पडलेला जो कोणीच वापरत नव्हतो पण चालू होतो. तो मोबाईल मी घेऊन आलो इकडे आणि मामाला न सांगता घेऊन आलो आणि त्याला बॉडी टाकली आणि तो यूज करत होतो. पूर्ण 10वी मी तो नोकियाचा मोबाईल यूज केला आणि त्या मोबाईलनी मला खूप सुंदर साथ दिली. तेव्हा 9वी 10वीत मोबाईल असणं ही खूप मोठी गोष्ट असायची, कारण कोणाकडेच जास्त मोबाईल नसायचे आणि आपल्याकडे मोबाईल असायचा आपल्याला थोडंफार भारी वाटायचं. म्हणजे मित्रांकडे मोबाईल नाही ना, आपल्याकडे मोबाईल आहे, आपण मोबाईल यूज करतोय, थोडं टेक्नॉलॉजीमध्ये पुढं असल्याचं फील यायचं. माझी 10वी झाली आणि मी आजारी पडलो आणि मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि आईचा लाडका असल्यामुळे मी आईला एक मागणी केली, आई मला एक मोबाईल पाहिजे. आणि तेव्हा टच स्क्रीन मोबाईलचा खूप क्रेज होती, म्हणजे नवीनच आलेले बाजारात टच स्क्रीन मोबाईल, त्याच्यामुळे मला टच स्क्रीन मोबाईल घ्यायचा, आई मला मोबाईल घेऊन दे. आणि मग त्यानंतर आई म्हटली की तू बरा राहू घरी ये, त्याच्यानंतर आपण मोबाईल घेऊया. मग मी आणि घरी आल्यानंतर आईने मला टच स्क्रीन मोबाईल घेऊन दिला. सॅमसंगचा स्टारको हा त्यावेळेसचा 7000 मोबाईल मला आईने घेऊन दिलेला आणि मी खूप आनंदित होतो, कारण त्यावेळेस टच स्क्रीनचे मोबाईल जास्त कोणाकडे नव्हते. आणि माझ्याकडे आल्या मोबाईलमध्ये माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत. आणि या मोबाईलमध्ये 2 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे आणि या 2 मेगापिक्सलच्या कॅमेराने आम्ही खूप व्हिडिओज आणि फोटोज काढलेत. आणि आत्ता हे 2 मेगापिक्सल आपल्याला काहीच वाटत नाही, पण तेव्हा खूप मोठी गोष्ट होती 2 मेगापिक्सलचा कॅमेरा. म्हणजे मग फेसबुक आणि व्हॉट्सअपची ओळख आम्हाला या मोबाईलमध्ये झाली आणि फेसबुकचा वापर मी तेव्हा खूप करायचो. व्हॉट्सअप यूट्यूब बघायची सवयही मला या मोबाईलमधनं लागली. तेव्हा इंटरनेट खूप महाग होतं, खूप 600-700 रुपयात 1 GB 2 GB असं मिळायचं. त्यानंतर जिओनी जे आत्ता क्रांती आणली त्यामुळे नेट स्वस्त झालं आहे. पूर्ण 11वी 12वी मी त्या सॅमसंगच्या स्टार प्रोवर काढली आणि खूप आठवणी आहेत त्या मोबाईलवर. तो मोबाईल खराब झाला नाही कधीच. मी कितीही फेकला त्याला, काही केलं तरी तो मोबाईल कधीच खराब झाला नाही. कित्येक वेळा तो माझ्याकडनं पाण्यात पडला पण तो कधीच खराब झाला नाही, तो आत्ताही चालू आहे. तर मला सॅमसंगचा मोबाईल स्लो आणि बोर वाटायला लागला. त्यानंतर मी जॉबला लागलो आणि या जॉबच्या पैशांमधून मी मोबाईल घेतला. मी सगळे पैसे मीच टाकले नाही, अर्धे पैसे आईने आणि वडिलांनी टाकलेले. तेव्हा रेडमी कंपनी इंडियामध्ये नवीनच आलेली आणि रेडमी MI 2 हा मोबाईल मी घेतलेला. तेव्हा रेडमीची काहीच क्रेज इंडियामध्ये नव्हती. रेडमी इंडियामध्ये ऑनलाईन सेल करायची आणि मी जस्ट एका मित्राचा मोबाईल बघून मी तो मोबाईल घेतलेला. मला तो खूप आवडला आणि माझा यूट्यूबचा पहिला व्हिडिओ त्या मोबाईलमध्ये मी शूट केलेला आणि तो हिंदीमध्ये होता. मी कधी वेळ आली तर माझी हिंदी तेव्हा एक चांगली नव्हती आणि त्या व्हिडिओला माझी खूप मस्करी झाली त्या व्हिडिओवरून आणि खूप मित्रांनी मला ट्रोल केलं. त्यानंतर मी मराठीत व्हिडिओज तयार करायला चालू केले. फर्स्ट इयरला मी ॲडमिशन घेतल्यानंतर एकदा खूप उशीर झाला होता मला कॉलेजला निघायला. घाईघाईत कॉलेजला चाललेलो आणि थंडीचे दिवस होते. मी जॅकेट घातलं होतं आणि जॅकेटच्या वरच्या अशा आतमध्ये एक किस्सा असतो इथे, त्या किस्स्यात मी मोबाईल ठेवलेला तो रेडमी MI 2. आणि खूप घाईत होतो, गाडीवर मी चाललेलो आणि आमचे ते एक चौक आहे, त्या चौकात गेल्यानंतर मला कळालं की माझा मोबाईल पडला आहे. आणि तो एका व्यक्तीने मला सांगितलं चौकात की तुमचा मोबाईल मागं पडला आहे. मी टर्न मारून जसं मागं गेलो तर माझा मोबाईल तिथून गायब होता. तो मोबाईल हरवल्यामुळे मला परत सॅमसंगचा स्टार प्रो वापरावा लागला काही महिने. आणि काही महिन्यांनंतर मला रेडमीचा MI Note 3 Pro घेऊन देण्यात आला. आनंदाचा आनंद, रेडमी MI Note 3 Pro खूप चांगला मोबाईल, एकदम भारी मोबाईल होता तेव्हा.
या मोबाईलमुळे माझी यूट्यूबची सुरुवात झाली आणि या मोबाईलमध्येच मी जवळपास जवळजवळ सगळेच व्हिडिओ या मोबाईलवर बनवायचो. तेव्हा कॅमेरा वगैरे काही क्वालिटी वगैरे स्टेबिलायझेशन एडिटिंग काहीच जमत नव्हतं आणि या मोबाईलमुळे मला सगळं जमायला लागलं. आम्ही जिथे जिथे जायचो तिथे या मोबाईलने मी व्हिडिओ तयार करायचो आणि ते यूट्यूबवर अपलोड करायचो. कसे असू ते व्हिडिओ स्टेबिलायझेशन नको त्याला की काही क्वालिटी वगैरे नसेल तरी मी ते व्हिडिओज अपलोड करायचो. ते माझ्या जुन्या चॅनलवर आहे आणि तो जुना चॅनल माझ्याकडे अजून आहे आणि तो मी प्रायव्हेट केला आहे सध्या. कधीतरी मी ते व्हिडिओज तुम्हाला दाखवेल आणि रिॲक्शन दाखवेल माझी त्या व्हिडिओजवर. स्विमिंग पूलच्या बॅच असतात आणि आमची बॅच होती 4 ते 5 आणि त्या दिवशी आम्हाला उशीर झालेला. आम्ही 4:15 घरून निघालेलो स्विमिंग पूलसाठी आणि स्विमिंग पूल थोडा लांब आहे आमच्या घरापासून आणि मी तर स्पीडमध्ये गाडी चालवत होता आणि हा मोबाईल असा वरच्या खिशात ठेवलेला आणि स्पीड ब्रेकर आला आणि हा मोबाईल उडून डायरेक्ट रस्त्यावर पडला आणि प्रचंड जो वेगाने पडल्यामुळे मोबाईलची अवस्था बघा काय झाली. आणि त्यानंतर मी हा मोबाईल खूप दिवस वापरला, जवळजवळ 1 वर्ष मी फुटका मोबाईल वापरला आणि त्यानंतर मी याची स्क्रीन चेंज केली आणि स्क्रीन चेंज केल्यानंतर 2-3 महिने वापरला आणि परत त्याचा टच गेला. हा मोबाईल फुटल्यानंतर मला घरच्यांनी पैसे दिले नाहीत. किती मोबाईल चेंज करतो, किती मोबाईल बदलतो, सारखे मोबाईलवर पैसे खर्च करणं चुकीचं आहे. आणि त्यानंतर मी घेतला Redmi 5A, 5,500 रुपयामध्ये मला तो पिंपरी मार्केटमध्ये पडला. थोडा 500 रुपये महाग पडला कारण त्या मोबाईलची ॲक्च्युअल प्राईस 5,000च होती. आणि तो मोबाईल मी 1 ते 1.5 वर्ष वापरला आणि त्यानंतर मग मी घेतला तो Redmi Note 8 Pro आणि ज्या दिवशी लॉन्च झाला त्याच दिवशी तो मोबाईल मी घेऊन टाकला. आत्ता Note 8 Pro आहे माझ्याकडे सध्या आणि पुढे अजून त्याहीपेक्षा चांगला मोबाईल घेईल. आणि आजची ही मोबाईलची स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.